विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांना आठवते का रे तो क्षण ज्या क्षणी तुम्ही एकदम सुरुवातीला तुमच्या पालकांकडून पैसे घेऊन दुकाने गेला होतात आणि म्हणलात की मला एक पेन द्या किंवा तुम्ही एखादी वस्तू तुम्ही सुरुवातीला खरेदी केले ते क्षण आठवते लहानपणी ऐका नाही त्यावेळेस तुम्हाला कळतच नव्हतं की कि खरेदी किंमत म्हणजे काय आणि विक्री किंमत म्हणजे काय हे कळत नव्हतं हे पण आता समजते मग मला सांगा जर विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतो विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो आणि खरेदी किंमत जास्त असेल तर काय होतो तोटा।, तोटा हे दोन सूत्र तुम्हाला समजलेले आहेत आणि या दोन सूत्रावर आधारित तुम्ही गणितांचा सराव पण केलेला आहे आता आपल्याला बघायचा आहे शेकडा नफा शेकडा तोटा आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा म्हणजे काय हे तुम्हाला बरेच जण विचारतात ना तुला किती टक्के पडले परीक्षेत असं विचारतात ना तुला किती टक्के मार्क पडले मागच्या वर्षी असं विचारतात तेच टक्केवारी काढायची आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोट्याची चला तर मग गणिताचा सराव करूया हे करायचं का मुलांनो त्याच्या अगोदर मी फळ्यावर गणित लिहून देईपर्यंत तुम्ही सगळेजण दोन पायावर उभटा टाका बरं पटकन शेकडा नफ्याचं सूत्र हे पाठ करा शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर हे दोन्हीही सूत्र पाठ करा पटापट पाठ करा मी प्रश्न लिहितोय हा पाठ करा हा चला ए बघा वा जर खाली बसलात व्हेरी गुड बेटा सगळ्यांना पाठ झालं ए आता मला सांगा हे प्रश्न आणि सूत्र हे सूत्र तिकडे राहू द्या आता प्रश्नाकडे या प्रश्नात काय दिलेलं असते माहितीये का बघा खरेदी किंमत बरोबर शंभर रुपये विक्री किंमत बरोबर एकशे वीस रुपये तर शेकडा नफा की तोटा ते काढा फार सोपा प्रश्न आहे बघा आता कसं काढायचं हे सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं नफा होतो का तोटा होतो ते काढून घ्या मग आता मला सांगा तुम्ही ह्याच्यामध्ये खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे मग विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होईल का तोटा होईल हा मग तो नफा काढून घ्या अगोदर मग नफा बरोबर सूत्र काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग आता विक्री किंमत किती आहे मुलांना एकशे वीस रुपये वजा खरेदी किंमत किती शंभर म्हणजे नफा किती रुपये झाला वीस रुपये हे नफा झाला एवढं समजलं मग आता नफा जर वीस झाला तर शेकडा नफ्याचं सूत्र वापरायचं का शेकडा तोट्याचं अरे नफा म्हणल्यावर शेकडा नफ्याचं सूत्र वापरायचं मग लगेच लिहायचं हे बघा शेकडा नफा, नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आता तुम्हीच सांगा नफा किती रुपये झालाय बघा हे वीस रुपये हे वीस वर लिहायचं खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे शंभर हे बघा हे शंभर लिहायचं गुणिले किती शंभर काटा काही नाही म्हणजे एक असते अंश आणि छेदाची काटाकाटी हे शंभर एक शंभर एक शंभर, एक शंभर एक शंभर कटले उत्तर आलं वीस मग शेकडा नफा बरोबर किती झाला वीस समजलं रुपये एकक नाही लावायचा कारण टक्केवारीचं चिन्ह असते शेकडा नफा बरोबर वीस होय किंवा नफा बरोबर वीस टक्के होय असं येते सगळ्यांना समजलं मग गणित देऊ करायला चला बरं एक घ्या गणित घ्या एक गणित घ्या हे बघा फक्त ह्या दोन संख्या कट करतो हा दुसरं गणित देतो पटा पत करून दाखवा तुम्ही हा नंबर दोन खरेदी किंमत आहे ऐंशी रुपये आणि विक्री किंमत आहे साठ रुपये काढाभर पटकन आता दहा सेकंदात वेळ पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड लवकर लवकर काढा लवकर लवकर झालं शाबास किती आलं मग वीस काय आला तोटा वीस चुकलं हा शंभर चुकलं हा फक्त वीस चुकलं आता मी सांगतो आता बघा ह्याचं काय काढायचं पहिल्यांदा बघा खरेदी किंमत ते ऐंशी रुपये विक्री किंमत साठ रुपये मग जास्त कोण आहे खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे मग खरेदी किंमत जर जास्त असेल तर काय होतो मग तोट्याचं सूत्र वापरायचं शेकडा तोटा बरोबर बघा रे शेकडा तोटा बरोबर ए थांबा थांबा तोटा तर काढून घ्यान पहिलं मग तोटा बरोबर सूत्र काय खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे ऐंशी वजा साठ बरोबर किती रुपये आला रे वीस रुपये तोटाला आणि शेकडा तोट्याचं सूत्र हां बघा शेकडा तोट्याचं सूत्र डायरेक्ट मांडता येत नाही आधी तोटा, 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 तोटा काढावा लागतो नंतर शेकडा तोटा मग काय रे नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग नफा किती आहे वीस रुपये वीस रुपये आ आ चुकलं 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 चुकल। नफा नाही येत शब्द इथं इथं काय येणार रे आता तोटा शेकडा तोटाबरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर तोटा आला वीस रुपये आणि खरेदी किंमत किती ऐंशी रुपये गुणिले किती आलं शंभर आता काटाकाटी हे शून्य कटलं हे शून्य पुन्हा चार एक चार चार दोन्ही आठ आणि चारा पंचे वीस पुन्हा बे एक बे आणि बे पंचे दहा मग आता काय उरलं पाच गुणिले पाच उरले मग पाचा पाचा किती आलं मग उत्तर किती पंचवीस हा पंचवीस काय आहे शेकडा तोटा बरोबर पंचवीस किंवा तोटा बरोबर पंचवीस टक्के असं हे समजलं कुणाचा आलो होतं हातवर करा बरं एवढं व्हेरी गुड पट खूप छान हे चला अजून एक देऊ गणित अजून एक देतो हां करा बरं आता तुम्ही सगळेजण छान करा हा लिहा खरेदी किंमत बरोबर तिसरं गणित आहे करून दाखवा हे समजायला पाहिजे तुम्हाला खरेदी किंमत आहे एकशे वीस रुपये आणि विक्री किंमत आहे चारशे रुपये काढा पटकन आता लवकर 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 काढा बघू येईल का तुम्हाला नुम्... करा पटपट पट करा लवकर लवकर चुकलं तर चुकलं काढा वेळ हम्म संपला चला आता मला सांगा पहिलं सांगा विक्री किंमत जास्त आहे का खरेदी किंमत जास्त आहे विक्री किंमत जास्त आहे मग विक्री किंमत जास्त असेल तर काय होतं रे नफा मग नफा होतो तर पहिल्यांदा नफा काढून घ्या ना मग नफा बरोबरचं सूत्र काय नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग एकशे चाळीस मधून एकशे वीस वजा केले उरले किती बाळांनो राईट हे दोनशे ऐंशी रुपये काय आलं रे काय आलं हा मग आता शेकडा नफा मग आता शेकडा नफा बरोबर सूत्र काय आहे नफा छेद हा छेद खरेदी किंमत गुणिले किती शंभर मग नफा किती आहे दोनशे ऐंशी छेदस्थानी खरेदी किंमत किती एकशे वीस गुणिले शंभर ह्याच्या खाली काही नाही म्हणजे एक आता काटा काठी हे शून्य कटला हे शून्य कटला पुन्हा चार एक चार आणि चार एक चार चार दोन आठ चार त्रिकुम बारा आणि इथं चारा पंचवीस चार चोवीस चारा सत्त अठ्ठावीस आता वर सात गुनिले सत्तर छेदस्थानी तीन उरले मग आता म्हणजे सात गुणिले दहा म्हणजे किती झाले सत्तर छेद तीन आले अरे थांबा थांबा हे शून्याला इथं सत्तर होतं ना मग सत्तर गुणिले दहा सातशे आलं सातशे छेद तीन आलं एवढं समजलं आता काटाकाटी दशांशमध्ये येलं तर दशांशमध्ये काढायचं तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक आलं तीन त्रिक नऊ पुन्हा एक आलं तीन त्रिक नऊ पुन्हा दशांश द्या आणि दशांशच्या पुढं एक असल्यामुळे त्याच्या पुढे शून्य येईल तीन त्रिक नऊ आणि पुन्हा तीन त्रिक नऊ उत्तर दोनशे तेहतीस दशांश तीन तीन हे शेकडा नफा होईल हे समजलं समजलं सगळ्यांना लक्षात दशांशच्या पुढे दोन स्थळापर्यंत काढायचं काही टेन्शन भागाकार ते समजला का अशा पद्धतीने एकदा सांगू हे बघा तीन भागिले सातशे तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक उरला दहा झाले तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ इथं एक उरला वरून शून्य घेतलं पुन्हा तीन त्रिक नऊ पुन्हा इथं नऊ वजा केले एक उरला आता इथं ह्या तीननं एकला भाग जात नाही म्हणून दशांश दिला आणि इथं एक शून्य आला पुन्हा तीन त्रिक नऊचाच भाग गेला पुन्हा एक उरला दशांश इथं दिल्यामुळं पुन्हा शून्य घेतलं दहा झाले तीन त्रिक नऊ पुन्हा शून्य तीनचा भाग कळालं समजलं सगळ्यांना चला ए हे गणित समजले आता तुम्हाला सगळ्यांनाच ह्या तीन गणिताच्या सरावावरून शेकडा नफा शेकडा तोटा हे काढता येईल सगळ्यांना समजलं काय एक गणित घेऊ अजून ठीक आहे एक गणित देतो तुम्हाला घ्या हे बघा एक गणित देतो करून दाखवा सगळे पटापट, खरेदी किंमत आहे सहाशे रुपये आणि विक्री किंमत आहे बाराशे रुपये आता काढा बरोबर रे चौथं गणित खरेदी किंमत सहाशे विक्री किंमत बाराशे मग काय होईल शेकडा नफा का शेकडा तोटा आलं वा दहा सेकंदातच करा बाकीचे प्रयत्न करा वेळ संपला मग काय आलं आपलं उत्तर एकदम बरोबर आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे मुलांना काय जास्त आहे मग विक्री किंमत जास्त असल्यावर काय होईल <laughs> काही जणांचं चुकायलं आहे नफा होईल मग नफ्याचं सूत्र नफा बरोबर बाराशे वजा सहाशे मग बरोबर बाराशे रुपये बाराशेमधून सहाशे केले किती उरले मग सहाशे रुपये हे काय झाला रे नफा मग नफा सहाशे रुपये असेल तर सूत्र कोणता वापरायचं शेकडा तोट्याच वापरायचं शेकडा नफ्याचाच वापरावा लागेल मग शेकडा नफा बरोबर काय नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग नफा किती झालाय सहाशे रुपये आणि खरेदी किंमत की किती आहे सहाशे रुपये आणि गुणिले शंभर हे किती सोप आहे मुलांना हे बघा हे दोनशून्य कटले हे दोनशील कटले सहा एक सहा सहा एक सहा फक्त शंभर उरलं म्हणजे नफा किती झाला शंभर टक्के नफा झाला हे कळालं समजलं सगळ्यांना अजून एक देऊ हे अजून एक देऊ का हे चला अजून एक आजो देतो एक खराबर पटकन घ्या पाचवं गणित घ्या पटपट करा हा खरेदी किंमत आहे चारशे रुपये विक्री किंमत आहे दोनशे रुपये तर शेकडा नफा की तोटा काढा पाच सेकंद वेळ आहे एक दोन तीन अरे तीन सेकंदाच झालं काही असं तर व्हेरी गुड बेटा छान अभ्यास करायला तुम्ही चार आणि वेळेस आपला पाच आपल्याला पायऱ्या महत्वाच्या नाहीत आपल्याला फक्त उत्तर येणं अचूक हे समजणं महत्वाचं आहे बरोबर आहे मग आता मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे मग खरेदी किंमत जास्त असल्यावर आपल्याला काय होईल राईट बघा खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा होतो तोटा म्हणजे नुकसान मग लगे तोटा काढून घ्या तोटा बरोबर काय रे खरेदी किंमत वजा विक्री किंमत खरेदी किंमत आहे चारशे वजा हे दोनशे केलं ए उत्तर किती आलं रे दोनशे रुपये हे काय झालं तोटा, तोटा। मग आता सूत्र कोणतं वापरायचं मुलांना शेकडा तोटा हे बघा शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग तोट्याच्या जागी किती ठेवणार तोटा किती आला हां दोनशे ठेवा छेदस्थानी खरेदी किंमत किती चारशे गुणिले किती शंभर मग काटाकाटी हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बे एक बे बे दोन्ही चार आणि पुन्हा बे एक बे बे पंचे दहा शून्याला शून्य तोटा किती झाला रे पन्नास पन्नास टक्के तोटा झाला आणि शेकडा तोटा विचारला तर किती आलं पन्नास सगळ्यांना समजलं सगळ्यांना लक्षात आलं जर हे जर समजलं असेल तर ह्याच्यासारखे कसलेही गणित तुम्हाला सगळ्यांना करता येतील पाहायचं का मग आता नमुना प्रश्न आपण पाहायचे छान हे जर तुम्हाला छान समजलं असेल तर पुढचा अभ्यास स्वयं अध्ययनानं स्वतः करा नंतर पुन्हा मार्गदर्शन घ्या वाट लक्षात व्हिडिओ तुम्ही सगळेजण पाहिला छान अभ्यास केला त्याच्याबद्दल धन्यवाद